नमस्कार मित्रांनो, संजीव शिरसाट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। जर आतापर्यंत आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्यानंतर बेल या आयकॉनवर क्लिक करा व हे चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओज लाईक करा, शेअर करा व त्याच्यावर कॉमेंट करून आम्हाला सल्ला द्या। इथून पुढे येणारे पूर्ण व्हिडिओ पहा, हे पूर्ण आपल्या माहितीचे असतील। आभारी आहे। 28 फेब्रुवारी 1928 रोजी नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न सर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्ट्यपूर्ण शोध निबंध जगासमोर सादर केला होता। त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतासाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ संशोधक म्हणजे भारतरत्न सर चंद्रशेखर वेंकट रामन, भौतिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकाशाच्या विकिरणासंबंधी संशोधन करणारे आणि ह्या विषयीचा वैशिष्ट्यपूर्ण शोध निबंध जागतिक पातळीवर सादर करणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ। 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी सर सी व्ही रामन यांनी हा शोध निबंध जगासमोर मांडला आणि त्याला 1930 मान्यता मिळाली। भौतिक शास्त्राचा अत्यंत मानाचा नोबेल पुरस्कार त्यांना 1930 या कामगिरीसाठी प्राप्त झाला। 28 फेब्रुवारी या दिनाचे वैज्ञानिक औचित्य साधून 1987 पासून भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणजेच साधारण श्री सी व्ही रामन यांच्या जन्मशताब्दीच्या आसपासच समजा। रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता। अत्यंत तल्लक बुद्धीच्या रामन यांनी वयाच्या 11व्या वर्षी शालेय शिक्षण संपवून 15व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले, तर 17व्या वर्षीच फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षणही मद्रासमध्ये उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले। त्यानंतर कोलकाता येथे डेप्युटी अकाउंटंट जनरल पदावर रुजू झाले। परंतु या तल्लक बुद्धीच्या व्यक्तीला तशा प्रकारची रुक्ष स्वरूपाची नोकरी मध्ये मन रमत नव्हतं, म्हणून कोलकाता येथे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कमी पगारात नोकरीत रुजू झाले। 1921 कलकत्ता विद्यापीठातर्फे त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आले। यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये भारतीय तंतुवाद्य हा शोध निबंध सादर केला। पुढे 1935 भारतीय चर्मवाद्य, विशेष करून तबल्याची नाद निर्मिती, तबल्याची पुढी, शाई, तरंग लांबी इत्यादीवर संशोधन केले। फक्त भौतिकशास्त्रामध्येच न राहता या व्यक्तीने इतर क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःच चाणक्षपणा दाखवून दिला। नंतर ते युरोपमधून समुद्र मार्गे ज्यावेळेस ते भारतामध्ये परत येऊ लागले त्यावेळेस आकाशातील निळ्या रंगाने त्यांचे कुतूहल जागृत केले। आकाश निळ्या रंगाचेच का दिसते या प्रश्नामधून त्यांचे संशोधन सुरू झाले व त्यामधूनच त्यांनी भारतात परत आल्यावर पाणी, बर्फ यामधून प्रकाशाचे विकिरण यावर संशोधन सुरू केले व यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळत गेली। मित्रांनो, आपण आता रामन इफेक्ट म्हणजे काय हे समजून घेऊया। रामन इफेक्ट म्हणजे एक प्रकारचे प्रकाशाचे विकिरणच आहे। विकिरण म्हणजे डिस्पर्शन। प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे, ज्याला आपण व्हिज्युअल असे म्हणतो, व्हिजिबल असे म्हणतो। अशा प्रकाशाचे किरण सरळ जेव्हा आपल्या डोळ्यात शिरतात तेव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होत असते। रामन हे सुरुवातीला स्फटिकांच्या अनुरचनेसंबंधी आढळणाऱ्या रचना साधर्म्याशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते। या दरम्यान 1928 त्यांना असे आढळले, विकिरित प्रकाशामध्ये मूळ प्रकाशा इतक्या तरंग लांबीच्या किरणाबरोबर इतरही प्रकाश किरणांचे अस्तित्व असतेच। त्यांचा माग मूसही मूळ प्रकाश किरणामध्ये नव्हता। या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पाऱ्याच्या विद्युत दीप्ती घटापासून मिळणारी तरंग लांबी अभ्यासली
आणि त्यातूनच त्यांच्या नवीन निष्कर्षाला संशोधनाला बळकटी आली. प्रकाशामध्ये कण स्वरूपाचे साधर्म्य साधणारे काही गुणधर्म असतात. त्याच्या प्रकाश कणिकामधील ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या कंपन संख्येच्या सम प्रमाणात असते. रामन इफेक्टच्या या संशोधनामुळे आश्चर्यकारक अशा लपलेल्या या वर्णरेषा मूळ प्रकाशाच्या वर्णरेषेबरोबरच ओढून बाहेर काढल्या जातात आणि दृश्यमान होतात. या अत्यंत मौलिक अनमोल अशा संशोधनामुळे विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे रचनेसंबंधीचे माहितीचे भांडारच खुले झाले आणि त्यामुळे अनुप्रमाणेच रेणूचेही रामन वर्णपट काढता येतात आणि रेणूंची रचना तसेच अतिनील पट्ट्यातील रेषांचाही अभ्यास करता येऊ शकतो. तसेच द्रव व वायुरूप पदार्थामध्ये होणाऱ्या विकिरणाचाही अभ्यास सहज साध्य झाला आणि रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी रामन परिणामाचा उपयोग झाला. रामन इफेक्टच्या संशोधनानंतर केवळ 10 वर्षांमध्ये 2000 अधिक संयुगाची रचना रामन इफेक्टमुळेच त्यांच्या सहाय्याने निश्चित करता येणे शक्य झाले. लेझर किरणांच्या क्रांतिकारी शोधानंतर रामन इफेक्ट हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्वपूर्ण घटक ठरले आणि अशा या अचाट बुद्धी लाभलेल्या व्यक्तीला भारतातील 17 विद्यापीठांनी तर जगातील 8 विद्यापीठांनी रामन यांना सन्माननीय डॉक्टरेट फेलोशिप सन्मानपूर्वक बहाल केले. 1954 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला. 1943 मध्ये रामन यांनी बंगलोर येथे रामन संशोधन संस्थेची स्थापना केली आणि सुमारे 350 शोध निबंध सादर केले गेले. आणि विशेष सांगायचं म्हणजे रामन इफेक्ट संशोधनासाठी रामन यांनी केवळ 200 रुपये, लक्षात आलं ना, फक्त 200 रुपयाची साधन सामग्री वापरली होती आणि त्याच रामन इफेक्टवर सविस्तर अभ्यास करण्यासाठी आज लक्षावधी डॉलरची संख्या किंवा रक्कम खर्च केली जाते. साधारणपणे मूलभूत संशोधक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, वैज्ञानिक अशी वेगवेगळी वर्गवारी असणारे 3 प्रकारचे तज्ज्ञ कार्यरत असतात. मात्र रामन हे स्वतःच आपले सिद्धांत संशोधन पडताळून पाहण्यासाठी विविध यंत्र निर्मित करून अभ्यास करत असत. आपल्या देशामध्ये आज देखील सैद्धांतिक शोधासाठी मूलभूत संशोधनासाठी भरपूर वाव आहे, पण कमतरता आहे ती ह्याकडे कल असणाऱ्या मानसिकतेची. कारण का आपण त्याच्याकडे संशोधन या दृष्टीने पाहतच नाहीत. असा हा सी व्ही रामन ही ग्रेट व्यक्ती. फुले, मुले, ग्रहगोल, तारे, रंगबिरंगी खडे, हिरे, मोती यांचे आकर्षण असणारा बुद्धिमान, गानलुप्त रसिक, सुहृदयी, उदारमतवादी विज्ञानवेत्ता 21 नोव्हेंबर 1970 साली समाधीस्थ झाला. अशा प्रकारे सी व्ही रामन यांच्या आयुष्याचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, विसरलं का, चॅनल सबस्क्राईब तर केलंय ना? जर केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओची